आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज आणि आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मूळव्याधीचाही त्रास होतोय. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीने त्रस्त आहात. अहो मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. वेळ सोमवार ते शनिवार 10 ते 5. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा. मोबाईल नंबर 90111619 आणि 88555 04 08 34. नमस्कार, मी जयंती. आपण पाहत आहात SSN न्यूज. मुसळधार पाऊस पडत असल्याने विटाकरा राष्ट्रीय महामार्गावरील पूल सतत पाण्याखाली जात असून वारंवार बंद करण्यात येत आहे. या महामार्गावरील वाहतूक चिखली मार्गे सुरू असून रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. या मार्गावर मोठे झाड पडले असून प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत पाहूयात सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी पंकज माडिक. आपण पाहत आहात SSM न्यूज. सध्या आपण आलेलो आहे चिखली कडेपूर रस्त्यावरती. चिखली नदीजवळच असणाऱ्या या रस्त्यावरती रस्त्यात झाड पडलेलं आहे. या ठिकाणाहून राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक दररोज सुरू असते. अमरापूरचा पर्यायी पूल वाहून गेल्यानंतर त्याचबरोबर येरा नदीवरील हनुमंतवाडे येथे पूल असलेल्या त्या पुलावरूनही मुसळधार पावसामुळे पाणी जात आहे. त्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक विटाकराड राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक चिखली मार्गे वळवण्यात आलेली आहे. तर या चिखली महामार्गाची काय दुरावस्था झालेली आहे आपण पाहू शकता. या ठिकाणी पूर्णपणे चिखल साठलेला आहे. झाड गेले 15 ते 20 दिवसापासून या रस्त्यावर पडलेलं आहे. मात्र या ठिकाणी प्रशासनाचं पुरेपूर दुर्लक्ष आहे. या ठिकाणाहून मोठी वाहने अजिबात जाऊ शकत नाहीत. रस्त्याची दुरावस्था इतकी वाईट झालेली आहे. पूर्ण एका बाजूनं रस्त्यात गुडघ्यापेक्षा जास्त मोठा खड्डा पडलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला रस्त्यात अर्ध्यापर्यंत झाड पडलेलं आहे. या ठिकाणी प्रशासनाचं किंवा कुणाचंही या ठिकाणी लक्ष नाही. प्रवाशांना मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाल सोसावे लागत आहेत. एकीकडे वारंवार मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अमरापूर येथील पर्यायी पूल, त्याचबरोबर येरा नदीवर असणारा पर्यायी पूल वारंवार पाण्याखाली जात असताना प्रवासी मात्र या ठिकाणी पर्यायी मार्गाचा वापर करताना दिसत आहेत. मात्र या मार्गावरती हे झाड पूर्णपणे पडल्यामुळे या ठिकाणाहून वाहतूक करताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. येरा नदीवरील आणि नान्यवरील पूल पाऊस मुसळधार पडत असल्यामुळे वारंवार पाण्याखाली जात आहेत. त्यामुळे वाहतूक प्रवासी या ठिकाणी पर्यायी मार्गाचा वापर करताना दिसत आहेत. मात्र हा रस्ता या ठिकाणी खड्डा गुडघाभर पडलेला आहे. दुसऱ्या बाजूला झाड पडलेलं आहे. इतकी वाईट अवस्था आहे. या ठिकाणी प्रशासनाने त्वरित लक्ष घालून हा रस्ता मोकळा करून द्यावा अशी वारंवार प्रवाशांमधून मागणी होत आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. जवळपास 15 ते 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले हे झाड पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे पडलेलं आहे. मात्र याकडे अजूनही कोणाचं लक्ष गेलेलं नाही. कॅमेरामॅन पवन सोबत SSM न्यूज चिखली.